पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील देव डॉक्टर अशी ज्यांची ओळख साऱ्या महाराष्ट्रात आहे, पंढरपुरातल्या घराघरात ज्यांचा देवाप्रमाणे सन्मान केला जातो असे नामवंत बालरोग तज्ञ डॉक्टर शीतल शहा यांचा वाढदिवस 30 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने अनेक विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी येथील नवजीवन बाळ रुग्णालय परिसरात आयोजित करण्यात आलेला भव्य अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी डॉक्टर शीतल शहा यांना भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यांच्या कार्याची महती वर्णन केली। याच कार्यक्रमात कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात आपला जीव धोक्यात घालून समाजसेवा केलेल्या समाजसेवक कोरोना योद्ध्यांचा विविध नामा कामानिमित्त सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर बजरंग धोत्रे, चांद महादेव लांडगे, रंजना आष्टीकर, मैत्रेयी केसकर, संजय दास बैरागी, रॉबिन हुड आर्मी, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत, छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ, अब्दुल हमीद शेख, श्याम सावजी, संजय बंदपट्टे, डॉक्टर सागर कदम आदींचा सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक अनिल सप्ताळ, सतीश चव्हाण, प्रवीण चंदनशिवे, राहुल बोरधडे, कीर्ती कुमार बोरधडे, स्वप्निल शेडापे, युवराज सावंत, गणेश बंदपट्टे, डॉक्टर सुधीर आजबे, विनायक उत्पात, रविराज भोसले, अमोल आळंदी आदींनी परिश्रम घेतले। आज आपल्या सर्वांचे लाडके सर आणि सर्व तालुक्यातच म्हणणार नाही मी तर तालुक्या बाहेरचे सर्व बालकांचे दैवत आदरणीय शहा सरांचा वाढदिवस। मी प्रथमतः सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। असं म्हणता तुम्हाला ही म्हण माहितच आहे, ही पंक्ती माहितच आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत। त्याचप्रमाणे सरांनी मला आत्ता सांगितलं की जवळजवळ 40 हून अधिक वर्ष या सेवेसाठी वाहून दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे। खरं तर आपल्या तालुक्याला अशी व्यक्ती भेटली हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आणि सरांना शतायुषी त्यापेक्षाही जास्त आयुष्य लाभावं आणि त्यांच्याकडून आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांची अशीच सेवा घडत राहावी हीच पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करते। खरं तर सरांचं व्यक्तिमत्व शब्दात मांडण्या इतकं छोटं अजिबात नाही, कारण मीच काय कुणीच सरांचं व्यक्तिमत्व किंवा सरांचं शब्दात मांडू शकत नाही, कारण सर कधी पण काही गरज असू द्या, एक फोन केला तर सरांनी ते काम नाही केलं किंवा एखाद्याची मदत नाही केली हे मी या तालुक्यात येऊन 11 वर्ष झाले त्या काळात कधीच असं घडलेले नाही। कोणी गोरगरीब असू द्या, गरजू असू द्या, सर तिथं मदतीला सरांनी त्यांना मदत नाही केली असं कधीच होत नाही। तालुक्यात हिंडताना अनेक बालकांचे पालक आम्हाला सांगतात आवर्जून की आमचं बाळ शहा सरांमुळे वाचलं किंवा मला शहा सरांमुळे मदत झाली। एखाद्याजवळ खरंच म्हणजे आज आपण समाजात वावरताना बघितलंय कोरोनाचा काळ गेलेला आहे आपल्या ह्याच्यात, त्या काळात सुद्धा सरांचं वय असताना आपण 50-40 माणसं सुद्धा घरातून बाहेर पडायला घाबरत होतो, अशा कठीण काळात सुद्धा सरांनी त्यांच्या ह्याची पर्वा न करता सुद्धा अविरत हॉस्पिटलमध्ये सेवा दिलेली आहे आणि हे त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सरांनी त्यांच्या बरोबरच जो त्यांचा हा सगळा स्टाफ आहे इतका चांगला सांभाळलेला आहे की सर नसताना कधी अडचण येऊ दिली नाही या स्टाफनं। त्याबरोबर मी सरांच्या बरोबर त्यांचंही मनापासून कौतुक करते की काही घडू द्या हे त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही, कारण जोपर्यंत आपला सहकारी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करत नाही ना तोपर्यंत कुठलीही गोष्ट आपण यशस्वीरित्या पार पाडू शकत नाही। आणि इथं उपस्थित सगळ्या असू द्या, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असू द्या किंवा सफाई कामगार असू द्या, इथला तो सपोर्टिव्ह आहे आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। कधी कुठला पेशंट इथं पाठवला सर असू द्या नसू द्या पण त्याला तितक्याच सरांनी इतक्याच आपुलकीने ते तिथं ऍडमिट करून घेणार, त्याची काळजी घेणार, त्यामुळं त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे। मी परत एकदा सर्व स्टाफचं आणि सरांचं मनापासून कौतुक करते। तुमच्यासारखी माणसं समाजात घडावीत, तुमच्यासारखी माणसं समाजात घडावीत, तुमच्याकडनं घेण्यासारखं खूप आहे।
तुमच्या सारखं नाही पण तुमच्या समान होण्याचा तरी प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आणि येणाऱ्या काळात मी मगाशी सरांना केबिनमध्ये शुभेच्छा देताना म्हणालं की मी सरांची पेशंट आहे लहानपणापासून. सर त्यावेळेस आटपडीला, माझं माहेर आटपडे, सर आटपडीला व्हिजिटला यायचे त्यावेळेस मी सरांचं पेशंट आहे. त्याच्यानंतर माझी मुलं सरांचे पेशंट आहेत, माझ्या मुलांच्या मुलं सुद्धा सरांच्या हाताखालून जावीत हीच एवढी सदिच्छा देते सरांना. तुमच्यासारख्या देव माणसाची खरंच आजच्या समाजाला गरज आहे. आणि मी परत एकदा आवर्जून सांगते की इथं सरांचे सहकारी आहेत, आसभे सर आहेत, भोसले सर आहेत, उत्पत सर आहेत. तुम्ही आम्हाला म्हणजे सर सरच आहेत पण सर नसल्यावर सुद्धा तुम्ही कधीच उणीव भासू देत नाही. तुम्ही नक्कीच सरांसम होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आहातच पण तरी देखील आम्हाला सरांसारखी व्यक्ती अजून गरजेची आहे. त्यामुळे सरांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लागो हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मला इथं बोलवलं, सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. आणि परत एकदा आदरणीय सरांना मी वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.